स्वागत आहे। मी आज तुम्हाला पौष्टिक मूग भजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। तर या रेसिपीसाठी आपण एक वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे। ही मुगाची डाळ आपण आता एका भांड्यामध्ये आपण भिजत ठेवणार आहोत। तर ही मुगाची डाळ आपण घेतलेली आहे एक वाटी, तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता। मी एक वाटी घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत। अर्धा तांब्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि छान अशी आपण ही धुवून घ्यायची आहे। थंडीच्या दिवसात कांद्याची भजी खाण्यापेक्षा ही मुगाची भजी खाल्ली ना खूप पौष्टिकही असतात आणि खूप छान लागतात। तरी ही अशी अर्धा तांब्यात पाणी ओतलेलं आहे आपण। आता ही मुगाची डाळ आपण एक 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत आणि नंतर याची भजी करायला घेणार आहोत। डाळ भिजलेली आहे, बघू शकता किती फुगलेली आहे। नंतर आता आपण ही अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, चमचा पुरतं मीठ घेतलेलं आहे, ह्या आपण मिरच्या कवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मध्ये चिरून मीठ लावून घेतलेलं आहे या भजीसोबत खायला। ह्या मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत ह्या भज्यामध्ये घालायला। आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरं, मोहरी आणि 1-5 मिरं घेतलेलं आहेत आणि तळण्यासाठी तेल। तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सारे जिन्नस आपण बारीक करून घ्यायचे आहे। मिरं, मोहरी, जिरं, मिरची, आलं, लसूण हे सगळं आपण असं बारीक वाटून घेणार आहोत। तर आपण हे बारीक वाटून घेऊया। तर असं हे आपलं बारीक वाटलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ जी भिजवलेली आहे ते आपण थोडी थोडी करत पाणी न घालता आपण बारीक वाटून घ्यायची आहे। अजिबात पाणी वापरायचं नाही। अशी आपण ही बारीक वाटून घेऊया। अशी बारीक वाटलेली आहे, अशी ही डाळसुद्धा आपण वाटून घ्यायची आहे। आता हे आपलं असं बारीक वाटून तयार आहे। आता यामध्ये हा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। नंतर हे वाटून घेतले आहे ते तुम्हाला आवडीप्रमाणे टाकू शकता आणि हे मस्त असं हलवून घ्यायचं, मस्त असं हलवून घेऊया, एकजूट करून घेऊया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठही छान असं मिक्स करून घ्यायचं। मग आपलं मूग भजी बनवण्यासाठी हे बॅटर तयार आहे। आता आपण भजी बनवायला घ्यायची आहे। तेल तापत ठेवलेलं आहे कढईत, तेल तापलेलं आहे। आता आपण हे 1 चमच्याच्या साह्याने बारकी छोटे छोटे गोळे असं सोडून मूग भजी तळून घेऊयात। तेल तापलेलं आहे, आता आपण हे छोटे छोटे गोळे असे टाकून घ्यायचे तेलामध्ये, तळून घ्यायचे, छोटे छोटे सोडायचे, जास्त मोठे नाही सोडायचे, ते तळून घ्यायचं छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं। मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचं। असे एक भजी होतात छान लागतात आणि पौष्टिकही असतात भजी खाण्यासाठी। तसेच तळून घ्यायची लाल रंग येईपर्यंत, तसंच असे तळून घ्यायची छान असं तळून घ्यायची फुलवायची। छोटे छोटे घेतल्यानंतर काय होतं, छोटे छोटे गोळे सोडल्यानंतर
ही मुगाची भजी आतून छान तळतात, त्यामुळे शक्यतो करून छोटे छोटे गोळे आपण असे तेलात सोडून ही भजी आपण तळून घ्यायची आहे। मस्त असा लाल कलर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे, लाल कलर येईपर्यंत। अशी ही लाल खरपूस भाजून आपली तयार आहे, तर आपण ही काढून घ्यायची आहे। तेल तळून घ्यायचं छान असं, बघा किती मस्त झाली आहे। असे आता या पद्धतीने बाकीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे सुद्धा आपण मूग भजी आपण बनवून घ्यायचे आहे। याप्रमाणे पूर्ण पिठाचे आपण भजी आपण असे छोटे छोटे गोळे सुद्धा तळून घेणार आहोत। असं हलवत राहायचं छान असं, खूप मस्त असं कुरकुरीत होतात ही भजी, खूप खावीशी वाटतात। अशी तळून घ्यायची आहेत, बघू शकता किती छान अशी झालेली आहेत आपली भजी। तर ही भजी तुम्ही टॅमॅटो सॉस बरोबर तसेच ह्या मिरचीसोबत खाऊ शकता, तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कशासोबतही ही भजी खाऊ शकता, खूप छान होतात, क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात। तर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद।